मुंबईमध्ये लालबागच्या राजाच्या इकली दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहत आहे. काल लालबागच्या राजाचं दर्शन सकाळी 6 वाजल्यापासून खुलं झालं आणि त्याच्यानंतर दानपेटीमध्ये भाविकांकडून जे भरभरून दान करण्यात आलेलं आहे त्याची मोजदाद आता केली जाते. ही थेट दृश्य त्या ठिकाणची आपण पाहत आहे. दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणारे भाविक हे कोट्यवधींचं दान जे ते देत असतात. पहिला दिवस होता कालचा. कालच्या एका दिवसामध्ये किती दानपेटीमध्ये दान जमा झालेलं आहे त्याची मोजदाद आज केली जाणार आहे आणि त्याची सुरुवात ही आता झालेली आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी काल सकाळी 6 वाजल्यापासून दर्शन जे आहे ते खुलं झालं आणि तेव्हापासून गणेश भक्तांची मोठी गर्दी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आपण पाहतोय. लालबाग हा संपूर्ण परिसर भाविकांनी गजबजून केलेला आहे, गणेश भक्तांनी गजबजून केलेला आहे. मंडळाचे सदस्य आपण या ठिकाणी पाहताय आणि त्यांच्याकडून आता गणेश भक्तांनी दिलेल्या दानाचं मोजदाची ती सुरू होतीये. देशाच्या कानाकोपऱ्यामधून भाविक जे आहेत ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात आणि फक्त देशातलेच नव्हे तर परदेशी नागरिक सुद्धा येत असतात. या 10 दिवसांमध्ये सेलिब्रिटी असो, सर्वसामान्य माणूस असो, राजकीय नेते असो, व्यापारी असोत, उद्योगपती असोत, प्रत्येक जण लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी, राजाला वंदन करण्यासाठी येत असतो आणि त्यावेळेला लालबागच्या राजाच्या दानपेटीमध्ये दान टाकत असतो. कालचा पहिलाच दिवस होता, आजचा दुसरा दिवस आहे आणि पहिल्या दिवशी लालबागच्या राजाच्या चरणी किती दान जमा झालेलं आहे त्याची मोजदाद ही आता सुरू होतीये. लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी भरभरून दान अर्पण केलेलं आहे, पैशाच्या स्वरूपात, त्याच्यानंतर सोनं चांदीच्या स्वरूपामध्ये हे दान जे आहे ते दिलं जातं आणि सध्या आपण पाहतोय की पैशांची ही मोजदाद जी आहे ती आता सुरू होतीये. मुंबईमधला मानाचा समजला जाणारा लालबागचा राजा आणि लालबागच्या राजाचं दर्शन मिळावं त्याची एक झलक आपल्याला पाहता यावी यासाठी गणेश भक्त हे तासन तास रांगेमध्ये उभे राहतात, आपल्या बाप्पाचं दर्शन घेतात आणि त्यासोबतच लालबागच्या राजाच्या दानपेटीमध्ये दान अर्पण करतात. लालबागच्या राजाच्या दानपेटीमध्ये जमा होणारं दान याची मोजदाद जी आहे ती दररोज होत असते, यंदा सुद्धा तेच स्वरूप पाहायला मिळत आहे. कालच्या एका दिवसामध्ये लालबागच्या राजाच्या चरणी किती दान अर्पण झालेले आहे त्याची मोजदाद आता सुरू होतीये. अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. अक्षय, लालबागच्या राजाच्या चरणी गणेश भक्त पैशांसोबतच सोनं चांदी सुद्धा अर्पण करत असतात, सध्या आपण पाहतोय की या ठिकाणी पैशांची मोजदाद जी आहे ती सुरू होतीये. दृश्याली आजचा गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आहे आणि लालबागच्या चरणी पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते दर्शन घ्यायला लालबागच्या दर्शनाला राजाच्या दर्शनाला आलेले होते आणि भाविकांनी आपली मनोकामना पूर्ण झाली असल्या कारणाने दानपेटीमध्ये जे काही पैसे किंवा ज्या काही गोष्टी टाकलेल्या असतात त्या सगळ्यांची मोजदाद जी आहे ती लालबागच्या राजाच्या मंडळाकडनं केली जाते. महाराष्ट्र बँक आणि सहकारी नागरिक बँक या दोन्ही बँकेचे जे प्रतिनिधी असतात जे मंडळांबरोबर त्यांनी आपलं व्यवस्थापन टायअप केलेलं असतं ते मंडळ त्या बँकेचे प्रतिनिधी जे आहेत, कर्मचारी जे आहेत, ते या सगळ्या रोख रकमेची आणि आलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंची संपूर्ण मोजदाद जी आहे ती करताना पाहायला मिळतात. पहिलं रोख रक्कम जी आहे ती त्याची सगळी मोजदाद केल्यानंतर जी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण झालेल्या सोन्या चांदीची जी वस्तू आहे त्यांची मोजदाद जी आहे ती लालबागच्या मंडळाकडे असलेल्या एक्सपर्ट सोनार आहेत त्यांच्याकडनं या सगळ्या गोष्टींची मोजदाद जी आहे ती केली जाते. त्यामुळे या लालबागच्या राजाच्या चरणी यंदा पहिल्याच दिवशी भाविकांनी किती पैसा किती दान अर्पण केलेलं आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच अक्षय, तुम्ही असंच आपल्या सोबत राहता. ही दोन दृश्य आपण पाहत आहे, लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी, रात्रभर ही गर्दी होती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि आता पहिल्या दिवशी लालबागच्या राजाच्या दानपेटीमध्ये जे दान जमा झालेले त्याची मोजदाद जी आहे ती आता मंडळाचे सदस्य आणि बँकेचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या समोरच ही मोजदाद जी आहे ती आता काही वेळात सुरू होईल. लालबागच्या राजाच्या चरणी सोनं चांदी सुद्धा अर्पण केले जातं, त्याची सुद्धा मोजदाद होणार आहे आणि आता रोख स्वरूपामध्ये
जे दान मिळालेलं आहे त्याची मोजदाद आता सुरू होईल. पुन्हा एकदा जाऊयात. अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अक्षय, दरवर्षी मोजदाद जी आहे ती होत असते. अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली प्रत्येक अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. मात्र सध्याची दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहे. डॉलरच्या स्वरूपामध्ये सुद्धा लालबागच्या राजाच्या चरणी दान अर्पण करण्यात आलेलं आहे. मोजदाद जी आहे ती आता सुरू होईल. लालबागच्या राजाच्या चरणी भरभरून दान भक्तांनी यावर्षी सुद्धा अर्पण केलं आहे.